नमस्कार. अत्यंत महत्त्वाची सूचना. आमच्या व इतर समाजात जावयाचा आदर केला जातो. व्हिडिओमध्ये दाखवलेलं जावई हा संपूर्णपणे काल्पनिक आहे. या प्रकारचे जावई कुठच्याही समाजात नाहीत. अशा प्रकारचं जावई फक्त एकच, विनायक माळे. तो माणूस बेकार बाबा, तो कधी नाही सुधारणार. अरे भाई थांबव थांबव, बस बस बस. ऐक, हा घेतलं तुम्ही काय घेतलं नाही तरी ना. मग घे घे राहू दोघं मिली करत, एक बॅग पण नाही घेव. असला कसला जावयाचा मान. आमच्या नात्याने लय मान देतात त्याला. हा बघितला बघला भाई, बघितला घे. असला कसला गाव. असला गाव भगार. आमच्या मामाची शेती मोठी माहितीये गे ती तुम्हाला. आम्हाला काय तुमच्या शब्दावर मेवणसचं लग्न करायला घेतलंय. हो का? नाही मला ज्ञान तर भरपूर आहे भाई. मला माहिती, मी जास्त चार पाच पावसाला बघले भाई तुमच्या पेक्षा. घे बॅगा बेगा घे. बॅगा राहू दे सध्या, पण आता काय सोय करा. काय सोय? थोडेसे पैसे द्या का? आता एवढा मोठा लग्न कार्य करायचं आहे. कसला भारी दिसतय ना. लग्न आधी मी पण तसाच दिसतो होतो, नंतर वाटू लागला. चल काय. आले आले भाजी, आले आली आली विटो बरुपमाईची जोडी आली. सोना विना घेतला नीट पेटे पेटे भरून ठेव, बघ तुझी जबाबदारी आहे. नमस्कार. परदेशात गेलो होतो जरा कामानिमित्त, म्हहणून आम्हाला नाही जमला. तन्वीच्या पुढे जावाची लायकी नाही. तुला साडी घ्यायची तुला. साडीचा काय नाही, साडीचं घ्यायला दहा घेतल्या असत्या बाई. मग मी काय करू, एकच घेतली साडी. बाई काय चार चार पाच पाच साड्या बसल्या, सहा सहा महिन्यांनी साड्या घेतो का बाई साड्या. आराव देव दिघे आपण तुम्हाला काय मोठी अक्कल आहे, मोठी क्षमता आहे. आपण जा बसू दे जीव द्याला. या बॅगात ठेव जरा. मला साड्या नाही घेतल्या का? अरे अरे दे मना दे. ही असली उठायवर माय का? जावयाचा अपमान केला, जावयाला टावेल नाही. मला ना पटला, मी चाललो. काय हे असला कुठं जावयाला काय हे नाही दिला, अपमान झाला. बाई दीडशे रुपयाचा टॉवेल द्यायला जर झाला यांचा हात. अपमान केला, दीडशे रुपयाचा टॉवेल द्यायला. बघ ना आमच्याकडे पैशांची काय कमी नाही. नाही चार लाखाची ऑर्डर. नाही अगं चार लाखाची ऑर्डर आली. नाही नाही काय नाही. चल तुम्ही घ्या, भेटून घ्या. चला चला. नाही नाही पैसे पैसे काय नाही, पैसे काय नाही. काय सांगता ना करता कॅश वगैरे सांगता. अरे काय मोठपण करायला होतं, माझं जवळ तर उधार मागायला. नवरा काय गरीब बिरी भाई काय तुम्हाला वाटलं? मग उधार मागायला तू देशील का? उधारी मागू नये ना म्हणून माझा नवरा तुमच्यापासून. काय हे ठट्याकडे अरकी उपालते नुसती. अरे बाई मी चाललो तिथं मर तिथं बाई उभी चाललो. माफ करा माफ करा माफ करा. खेळा माफ घे. काय आहे टाकतोय का? आहे बघले पाटे बघले पाटे. दीडशे रुपये लास्ट तरी. 2000 रुपये अख्खी फॅमिलीची पलटण गोळा करून जेवून आला ना. दीडशे रुपयाचा आय टाकतात असली होता फुट्टी लग्नाला. मग नाही बात मात्र कपाचा. आपलं नाव
₹50 विनायक मंदिर भाऊ तुम्हाला लाज तरी 50 बाहेर टाकाला दोन दोन हजारची पलटण जेवून गेली आणि गलांची गलम पाच पाच तुलले त्यांना आयर टाकता ₹50 जावयाचा अपमान केला भाई मी चाललो मला नाही पटलं इथे भाई जावयाचा अपमान केला किंमत नाही जावयाचा अपमान केला आपला कुठं जाऊ नये भाई काय जाऊ नये कुत्र त्याला म्हटलं जेवण आमचा वास्ते म्हटणंच येते भाजी भाजी चुकून भाजीच्या लाईनीत बसलो मला भाजीच पटते मी तर काय मटण खायचंच नाही भाजीच आहे का फक्त म्हणजे काय काम म्हणून मी तर पेट्रा बांधतो भाई नाही तर काय तुम्ही पण जावं ना त्या शेळी झाली का काय मान नाही तर काय मान नाही कुत्र्याला मान आहे जावळ्याला सर्व काय सगळं बांध फुकट बोलला का तुला अरे भाई काय जावळ्याचा अपमान केला भाई मला नाही पटला मला नाही पटलं जावळ्याचा अपमान केला मला नाही पटलं भाई जावळ्याचा अपमान केला भाई मी पेट्रा बांधतो दूधवाला भैया शोकेस मध्ये ठेवली बाबू अरे भाई काय शांतपणा लावली तिथे नवरीची आंघोळ झाली कधी निघायचा नवरा अरे निघा हे निघ कधी मेकअप होईल या पेट्यांचं पेट्यांचं राग येतो मला खबाला बघून अरे जा नमस्कार बापू आमच्या मुले कुत्र्यासारखा नका येऊ हो मी कुत्रा तुमची पोर गरीब काय कुठे अर्चल काय लावलंय शानपणा अरे आवाज तर आवाज किती अरे भाई कमी वर अरे भाई काय चाललंय तुझा तिथं नवरा निघला आणि काय शानपणा अरे भाई चल मेकअप करू दे एक तर साडी तर साडी असली घेतली वरना तुम्हाला कसली घाली हा बरी आहे बरी आहे बरी आहे बरी का असली घेते 500 रुपये ही साडी हो 500 रुपये अरे भाई ती थोडीशी काटकसर लिस्टिक लावलेलं चालत केस येली सारखी सोडलेलं चालत तिची गोष्ट वेगळी आहे बाई तू चल लाव दे शेवटचा विचार तर मोकड्यान चालतोच की नाही फुकटचा टाइमपास करतो शेवटचा विचार तर मोकड्यान चालतोच की नाही तू टाइमपास झालं मी अरे बाबा रुक्माची जोडी काय नाही मेकअप करायचा आहे ना घ्या तुम्ही करा मस्त मेकअप करा टाइम घेऊन करा नवरा उशिरा निघला तरी चालेल काय नाही आपली नवऱ्याची वरच हसणार होते निघेल घराचे चावे घेतले का तुम्ही घेतले होते तू घेतल्या होत्या ना तू बोलली तू घेतल्या लॉक कोणी लावला अरे भाई तू जस काय करा तर अरे भाई घराच्या बाहेर राहिलं मी नाही ठेवला तू ठेवला तुझा घरात माझ्या नवसालाच पुजले तू दोन वेळा लॉक फोडायला लावला राहू दे राहू दे चल आता नको चार चौकात इज्जत घालू चल पटकन हा घेऊ घेऊ चल उद्या घेऊ हा सासऱ्याला सांग पैसे द्यायला घेऊ चल घेऊ चल बघितला आमच्या पावसांची तारा अरे काय असली कसली मजा बाई सगळी बसली जातात चला अरे बाई असलं कुठे बाई काय तुम्हाला काय कामाधंदे नाही का ऊट सूट लग्नाला सुटली मेकअप करून सारखा लग्ना लग्ना गावच्या लोकांना तर कामाधंदेच नाही खरंच पावसाळ्याचा भर नाही यांच्या लग्नाचा टाइम काय या टाइम आहे यांना काय आकलंय अरे भाई पावसाचा टाइम आहे ना यांच्या लग्नाचा टाइम जून महिन्यात कुठं लग्न पावसाच्या टायमाला लग्न करताना याचा टाइम आहे यांना यांच्या बापसाने काय शिकवलंय लग्न कशी मी का बोला सांगितलं ते बरोबर आहे माझ्या पण मुलाचं लग्न करायचं होतं ते पावसाच्या वरात आता नाही का करा लग्न करा चुकीचा निर्णय आहे भाऊंचा लग्न करा तुम्ही आमचा पण पावसाशी पोर आहे तिचा पण लग्न लावायचं आहे पोरगी मस्त शिकलेली आहे पोरीने 10वी केले 10वीच्या एका विषयात गेली फक्त बापसाने मोबाईल घेऊन दिला म्हणून नाहीतर टॉपच केला असता बाकी काय नाही मस्त पोर आहे फक्त दाखपटा पुढे आल्या
कुकडा सारखा तोंड आहे, नाक पेपटा आहे, पण पोरगी मस्त आहे. अरे काय नको लग्न बिग्न करू, जा. काय नाही तुझ्या पोराचं लग्न बिग्न होणार, जा जा. तुझ्या पोराचा काय नाही होणार, तुझ्या पोराचा काय नाही होणार, जाऊ दे. माझा मान आहे भाई, मला कोण बोलू पण नाही शकत. दुसऱ्या दिवशी पोरगी पाठवेल घरी. भाऊजी तुम्हाला फोटोत घेशील आमच्या ताईला काय बोललं तर. बरे बरे वकील करून ठेवलेत घरात. लहान आहे, दिसला लहानपणा त्याचा. हो बरा काम आहे बाबा. चेंबलोक असली काय बस केली तुम्ही? काय जरा जावयाला जरा वेगळी गाडी करायची तुम्हाला एवढं करायची. जरा काहीतरी सोय केली असती चांगली. असला काय चेंबर चेंबर आणला होती का? काय रे हॉशिप करून आले का? बॅगेमध्ये भरपूर खजाना ठेवला असेल ना. जायची तर इज्जत झाली होती बॅग कला आणायची. लग्नाला आले कॉलेजला आले. हल्दीला आणि उठण्याला पण नाही आलं. यो माणूस तसा कटकट कटकट करते. हल्दीला तर साडी नाही घेतली, उठण्याला पण नाही घेतली. मी आता लग्नाला आलो तरी असं कटकट करते. अगं तुझं बरं तरी कष्ट तरी करते, माझं काय सांगू तुला मी. कधी खायला नाही करत होत काय लागलं? दाट तरी आहेत का? चाकून पासून काचून आलं कधी खायला भेटलं? राहू दे राहू दे राहू दे राहू दे बस. माफ कर मला, सॉरी. तू कशी एवढी सुधारली ग लवकर? चला पाकिट द्यायला जावचं आहे ना. पाकिट द्यायचं आहे. काय बघू दे भाई बरोबर. आता काय चित्र आलं? चिटकवलं चिटकवलं. अरे समजत. अरे भाई 50 रुपयाची तुला व्हॅल्यू काय माहिती? माझ्या माहिती असू दे गे. अरे भाई 50 रुपये दिले का? आला 50 रुपयाची किंमत नाही. अरे नवरा काय बोलत नाही, माहिती बायको बाजू नाही म्हणून काय बोलत नाही. मग काय आला बाई? अरे तुमची इज्जत कसली? ₹50 पॉकेट भरला जरा तरी काय वाटते की नाही? काय वाटायला बाई तुला काय समजत? चार चौकात इज्जत घालवली नाही. काय नाही काय बायको आहे घरातल्या घटक काय नाही. फोटो बिटो काढायचा आहे का? चार चौघांना कपला माझा काही माणसं होती म्हणून मी काय बोलणार आहे. काय पैसे काय झाडावर येत आहे का? तुमच्या बापसाच्या लग्नाला किती खर्च केले रे माझ्या बापसा? तुला काय समजणार? अरे गप, मी केले तीच चुकी केले. बापसाच्या लग्नाला किती कुठे केला खर्च? म्हणून काय चाललंय रे?
भारी दिसत मोठे दिवे लावायला आले पोरी बघायला आले गुबडा अडकांना पोरी बघतात मर तिथं बहिणीची अवस्था अशी केली आहे बेमटी गेली खेमताला इसू झाला बेमटाला आता मी नाही येणार परत यांच्या जा तुला काय समजतंय अरे नाही येणार हे असलं कुठं गावाला काय मान देऊन देतात की नाही काय आहे.